सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाए मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। आम्ही थोड्या काळातच सर्व मच्छीमार नेते एकत्र होणार आहोत आणि या सरकारच्या विरोधात एल्गार पुकारणार आहोत की जेणेकरून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। राज्य शासनाने चक्रीवादळामुळे 2019 हंगामात झालेल्या नुकसानीबद्दल मच्छीमार बांधवांना जाहीर केलेली 65 कोटी रुपयांची नुकसान भरपाई अत्यंत तुटपुंजी असून सरकारने किमान 800 कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण यांनी भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित एका पत्रकार परिषदेत केली। यावेळी त्यांच्या समवेत आमदार रमेशदादा पाटील, मच्छीमार आघाडीचे अध्यक्ष चेतन पाटील, भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित होते। पत्रकारांशी बोलताना आमदार रवींद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितले की 2019 हंगामात क्यार या महाचक्री वादळामुळे तसेच वादळी हवामानामुळे मच्छीमारांना पूर्ण क्षमतेने मच्छीमारी करता आली नाही। राज्य शासनाने मच्छीमारांना 65 कोटी 17 लाख इतकी भरपाई जाहीर केली, मात्र ही भरपाई मच्छीमारांच्या तोंडाला पाणे पुसणारी असल्याचे देखील ते म्हणाले। महाविकास आघाडीने अशा पद्धतीने पॅकेज डिक्लेअर केलं की जे मच्छीमारांचं खऱ्या अर्थाने तोंडाला पानं पुसणार आहे। त्यामध्ये त्यांनी केलेल्या पॅकेजमध्ये 65 कोटीचं जे पॅकेज आहे यामध्ये त्यांनी हे कशा पद्धतीने आहे हे कॉपी पेस्ट उद्धव ठाकरेंच्या सरकारला सुद्धा या महाविकास आघाडीच्या सरकारला सुद्धा हे गेली अनेक वर्ष ही सर्व मंडळी सातत्याने सांगायचे की प्रिंटिंग मिस्टेक काँग्रेस करतंय वगैरे असे ज्या गोष्टी सांगायचे। आता यांच्या संसर्गामुळे का होईना या मंत्र्यांनी जे पॅकेज डिक्लेअर केलं आहे हे पॅकेज हे 2008 त्यावेळेच्या मत्स्य दुष्काळ ज्यावेळेला घोषित झाला होता त्यावेळेच्या पॅकेजची पूर्णच्या पूर्ण पुनरावृत्ती झालेली आहे। ते असेही म्हणाले की 2019 हंगामात 15,000 बोटींना नुकसान भरपाई देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते। मच्छीमार बांधवांचे तसेच या व्यवसायाशी निगडीत असलेल्या अन्य व्यावसायिकांचे किमान 2100 कोटी रुपयांचं नुकसान झालं असावं असा प्राथमिक अंदाज आहे। हे पाहता कोरोना महामारीमुळे प्रचंड अडचणीत सापडलेल्या मच्छीमार वर्गासाठी राज्य सरकारने किमान 800 कोटी रुपये भरपाई द्यावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली। मच्छीमारांना या सगळ्या विषयांमध्ये जे 65 कोटी रुपये दिले आहेत आणि ज्याचा गवगवाट केला जातो आहे या 2 महिन्यामधले असणाऱ्या आर्थिक उलाढाली आणि याचा जर सगळ्याचा विचार केला तर जवळजवळ 700 ते 800 कोटी रुपये याची जर आपण टोटल केली तर एवढे पैसे देणे हे अपेक्षित आहे। परंतु शासनाने निव्वळ या सगळ्या गोष्टीमध्ये द्यायचं म्हणून हे सर्वच्या सर्व दिलं आहे। 1 वर्षा अगोदरच्या असणारी नुकसान भरपाई आता दिली आहे। आमदार रमेशदादा पाटील यांनी सांगितले की 65 कोटी जे राज्य सरकारने मंजूर केले आहेत त्यामधून 60 कोटी डिझेल परताव्याचे आहेत, म्हणजे सरकारचे पॅकेज हे धूळ फेकण्यासारखे आहे असेही ते म्हणाले। आणि त्यांनी असेही सांगितले की आम्ही सर्व मच्छीमार नेते एकत्र येऊन लढा देणार आहोत। किती वेळा आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलो, राज्यपालांना भेटलो, मत्स्य उद्योग मंत्र्यांना भेटलो, खरं म्हणजे 65 कोटी त्यांनी आत्ता जे सँक्शन केलेले आहेत आमचे 60 कोटी तर त्याच्यामध्ये डिझेल परताव्याचेच आहेत, त्यांनी अजूनपर्यंत डिझेल परतावा दिला नाही आणि हे 65 कोटी डिक्लेअर केलं आहे म्हणजे धूळ फेकण्यासारखंच आहे। आम्ही हे एक्सेप्ट करणार नाही कारण आम्ही सर्व मच्छीमार नेते एकत्र होऊन याच्यावर लढा देऊ। सरकारने जर मच्छीमार बांधवांना योग्य पॅकेजची घोषणा केली नाही तर सरकार विरोधात एल्गार पुकारणार असल्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला। आता आम्ही थोड्या
काळातच सर्व मच्छीमार नेते एकत्र होणार आहोत आणि या सरकारच्या विरोधात एल्गार पुकारणार आहोत की जेणेकरून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। वर्षभरात आम्हाला न्याय मिळाला नाहीत, आम्ही ज्या मागण्या मागितल्या होत्या त्या मागण्या मिळाल्या नाहीत। अनेक प्रसंग आज या कोळी बांधवांवर उपस्थित राहिले, अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत, प्रश्नाची सोडवणूक होत नाही, गलचेपी होते, म्हणून आज आम्ही या ठिकाणी आलो आहोत। मच्छीमार आघाडीचे अध्यक्ष चेतन पाटील यांनी यावेळी सांगितले की या 65 कोटीच्या पॅकेजमध्ये 21 कोटी शीतपेट्यांसाठी आरक्षित केले आहेत, म्हणजे जवळपास 35% रकमेचे आरक्षण हे शीतपेट्यांसाठी ठेवले आहे, त्यामुळे शीतपेट्यांसाठी वेगळे पॅकेज दिले जावे अशी मागणी देखील त्यांनी केली। आपण बघितलंच असेल आज जी 8-10 महिन्यांनी जे या मत्स्य विभाग मंत्र्यांनी नामदार असलम शेख साहेबांनी जी घोषणा केलेली आहे ती एकदम तुटपुंजी आहे। 65 कोटी रुपये फक्त आणि कुठलाच प्रकारचा त्याच्यात विचार केलेला नाही आहे आणि त्यामध्ये शीतपेट्यांचा समाविष्ट केलेला आहे। आपण बघितलं असेल 65 कोटीमध्ये 21 कोटी रुपये शीतपेट्यांना, म्हणजे जवळपास 35% रक्कम ही ज्या गोष्टीचं नुकसानच झालेलं नाही अशांना दिलेली आहे। आमचा त्याला विरोध आहे। शीतपेट्या मिळाव्या महिलांना, त्याचं आम्ही स्वागतच करू। मच्छीमारांच्या झालेल्या नुकसानाचे सरकारने अवलोकन अथवा अभ्यास केला नसल्याचे देखील ते म्हणाले। तंतोतंत तोच नुकसान भरपाई तोच GR यांनी त्या अधिकाऱ्यांनी उतरून हा नामदार असलम शेख साहेबांना त्यांनी दाखवलेला आहे। कुठल्याही प्रकारचा अभ्यास केला नाही, कुठेही त्यांना कंपन्सेशन कसं द्यावं ह्याचं त्यांच्याकडं कुठेच अवलोकन केलेलं नाही। कारण जर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा तुम्ही अहवाल बघितला जो आमच्याकडे आजच्या तारखेला आहे, त्याच्यामध्ये जे कायर आणि महा चक्रीवादळामध्ये आपण बघितलं असेल ह्या वादळामध्ये जवळपास 12 कोटी जाळ्यांचं त्यांचं नुकसान झाल्याचं अहवाल असताना सुद्धा जाणीवपूर्वक हेतुपुरस ह्यांनी या शासनाने नुकसान भरपाईमध्ये ते घेतलं नाही। जाणीवपूर्वक कानाडोळा करता धूळ फेकण्याचा कार्यक्रम यांनी लावलेला आहे। त्याचप्रमाणे आमच्या सुकी मच्छी चे ज्यांचे धंदे होते, ज्यांच्या ओट्यावरती मच्छी टाकलेल्या होत्या सुकायसाठी, ज्यांनी सुकायसाठी शेड्सवरती लावले होते, ह्या अवकाळी पावसामुळे आणि वादळामुळे ह्या सर्वांचा नुकसान झालेलं आहे, त्याचंसुद्धा इथं कुठं उल्लेख नाही आहे। ब्युरो रिपोर्ट NMTV न्यूज।